नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्री राम सेना यांनी वाहिली श्रद्धांजली. अभिनंदन विद्यालय चिरवा येथे गोवर व रुबेला लसीकरणाची मोहीम आजपासून सुरू. स्वामी पुरुषोत्तमाच्या जयघोषाने दुमदुमली कातील नगरी. आता बातम्या सविस्तररित्या. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा दिनांक 26/11 10 वर्ष पूर्ण होत आहे. 10 वर्षापूर्वी समुद्र मार्ग 10 दहशतवादी मुंबईत घुसले होते. या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत मुंबापुरीला हादरवले होते. शहीद तुकारामजी ओंबडे सोबत शहीदांना श्री राम सेना तालुका अध्यक्ष नितीन नबीरा व तालुका उपाध्यक्ष मयूर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम युवा सेना तालुका अध्यक्ष रोहित वर्मा यांनी मोमबत्ती लावून वाहिली श्रद्धांजली. या प्रसंगी प्रशांत ठाकरे, प्रवीण सिंग, तुषार गायकवाड, वीरेंद्र यादव, मुन्ना ठाकूर, प्रतीक राहुल, संदीप बंड, श्याम नाहरकर व श्री रामसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मौदा तालुक्यातील आरोग्य विभागाद्वारे मागील एक महिन्यापासून परिसरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी पालकांना व शिक्षकांना गोवर व रुबेला लसीकरण यावर मार्गदर्शन करण्यात आले होते. 27 नोव्हेंबर 2018 पासून महाराष्ट्र शासनाने शासनाच्या गोवर रुबेला अभियानाची सुरुवात आपण आज अभिनंदन शाळेपासून केलेली आहे. या शाळेतील आज 1376 लाभार्थ्यांना आपण गोवर आणि रुबेला याची लस दिली. गोवर आणि रुबेलाची लस दिल्यामुळे गोवर आणि रुबेलाची पुढील भविष्यात होणारे दुष्परिणाम त्यांना होणार नाही, त्याच्यामुळे आपण ही लस त्यांना देत आहोत. यासाठी इकडल्या कर्मचारी आणि शिक्षक वर्गांनी आपल्याला चांगले सहकार्य केले. तरी मला सगळ्या नागरिकांना ही विनंती आहे की आपल्या मुलांना, तर जसे 9 महिने ते 15 वर्षाच्या बालकांना गोवर आणि रुबेला याची लस द्या. शासनाच्या वतीने 27 नोव्हेंबर पासून अभिनंदन विद्यालय चिरवा शाळेतील विद्यार्थ्यांपासून यांची सुरुवात करण्यात आली. यात अभिनंदन विद्यालय शाळेतील एकूण 376 विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेतला आहे. काटोली येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी सोमवारला कार्तिक वैद्य संकष्ट चतुर्थीला तिथीनुसार काटोल शहरातील ऐतिहासिक व पुरातन श्री समर्थ स्वामी पुरुषोत्तम महाराज यांच्या 198 जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचे काटोल शहरातील संपूर्ण वातावरण भक्तिरसात नाऊन निघाले आणि श्री समर्थ स्वामी पुरुषोत्तम महाराजांच्या जयघोषाने काटोल नगरी दुमदुमून गेली होती. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.